सोलापूर शहरातील नागरी विमान सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकास मंच गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर चक्री उपोषण करत आहे, तर दुसरीकडे सभासद शेतकरी यांनी देखील कारखान्यासमोर तसेच शिवछत्रपती रंगभवन उद्यानासमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. उद्योजक केतन शहा आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन धर्मराज काडाती यांच्यातील बाचाबाचीनंतर विमान सेवेवरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. दरम्यान साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या समर्थनार्थ विजापूर रोडवरील हत्तूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करत लक्ष वेधले. यावेळेस विविध घोषणा देत विकास मंचला निषेध नोंदवण्यात आला. तत्पूर्वी धर्मराज काडादी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर विकास मंचच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. हे गळी संग्राम थांबावं अशा पद्धतीचं पर्यावरण खात्याने पत्र आम्हाला दिलं. वास्तविक पत्ता पर्यावरणासाठी ज्या काही काळजी घ्यायच्या त्या सगळ्या काळजी घेऊन आम्ही आमचं को जनरेशन आणि 7,500 एक्सपान्शन केलेलं आहे. त्यासाठी लागणारे सगळे त्रुटी आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि कुठेही पोल्युशन होणार नाही, हे पाण्याचं नाही, हवेचं नाही, अशा पद्धतीचं कोट्यवधी म्हणजे जवळजवळ 20-25 कोटीच्या वर रुपये त्याच्यावरती खर्च केलेले आहेत. असं असताना त्या ठिकाणी काही ना काही कागद कारणं दाखवून ह्या मंडळीचे काही सोलापूर विकास मंचची काही मंडळी आहेत ती जाऊन तक्रार करणं आणि त्यामध्ये ते परमिशन न मिळण्यासाठी त्या ठिकाणी खो घालण्याचा प्रयत्न गेल्या 4-5 वर्षापासून सातत्यानं करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून याही वर्षी गळीत हंगामात सुरू झाल्यानंतर तो कसा बंद पडेल यासाठी ही मंडळी प्रयत्नशील आहे आणि त्याच्याचा भाग म्हणून ती नोटीस आली आहे. आमचं म्हणणं आहे, आमचा जो काही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स म्हणतो पर्यावरणाची जी परवानगी आहे ती मिळण्यासाठी आमचा अर्ज त्या ठिकाणी पडलेला आहे. त्यावरती ताबडतोब निर्णय घ्यावा, त्यासाठी हायकोर्टची ऑर्डर झालेली आहे त्यांना, त्यामुळे त्याची जी सगळी पूर्तता आहे तीही कारखान्याने केलेली आहे. त्यावर निर्णय घेऊन आमची परमिशन त्या ठिकाणी द्यावी आणि त्यांनी जी क्लोजर नोटीस काढलेली आहे कारखान्याला ती मागे घ्यावी. अशाच पद्धतीनं विकास मंच सातत्यानं गेली 5-7 वर्ष झाली की ह्या ही चिमणी बोटगी तळाच्या विमानतळाच्या आडवी येते अशा पद्धतीचं एक चुकीचं गैरसमज आणि ही चिमणी कारखान्याची कारखाना चालवण्यासाठी गरजेची नाही अशा पद्धतीची दुसऱ्या देशाभूल अशा अनेक देशाभूल करणाऱ्या स्टेटमेंट्स ही मंडळी करतायत. त्यातनं आता आंदोलन त्यांनी चालू केलं आहे जे चुकीचं आहे आणि त्या माध्यमातून हे सर्व जे काही गरज आहे की होटगी विमानतळ हे एक साईडनी 1987 पासून जे चालू आहे ते तसंच चालू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं एक धोरण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी 2013 घेतलं होतं आणि 2016 बोरामणी विमानतळ चालू केलं. यावेळेस असंख्य शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे सोलापूर विजयपूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.